विकेट टेकर गोलंदाज, गतवर्षीचे चॅम्पियन आहेत. यावर्षी देखील आपण पाहिलं तो प्रचंड मॅन इन फॉर्म आहे, प्रचंड टचमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका लईमध्ये येताना इलेव्हन चॅलेंजर स्पोर्ट्स क्लबला आपण पाहतोय. स्वर्गीय बासीराव मधुकर, तरस स्पोर्ट फाउंडेशन, तर गोलंदाज उमेश नायडू बड्डे बॉय. पहिला चेंडू होता चतुराईने चपळ्याने टाकला, फिरकीचा जादूगार, फिरकीपट्टू म्हणून देखील आपण पाहिलं तर उमेश नायडूंची प्रचंड मोठी ओळख आहेत. सकाळच्या सत्रामध्ये आपण पिंपरी करंडकमध्ये पाहिलं, आयन इलेव्हन देहूरोडला पराभूत करत संघ सेमी फायनलमध्ये दाखल होताना पाहायला मिळालंय. तर इथे देखील आपण पाहिलं तर सेमी फायनल ती टीम खेळते, हर्षद डेव्हलपर्स निगडी संघाच्या विरोधात त्यांची मॅच सुरू आहे. यावेळेचा चेंडू होता फटका खेळला गॅपमध्ये, चेंडू क्षेत्रक्षक दूरवरती, चेंडू मात्र चालेल सीमा पार, धावा मिळता चार, खणखणीत चौकार. दुसरं षटक मैदान ती सुरुवात, एक गडी बाद 16 धावा देखील आपण पाहिले तर धावपळकोत आहेत. पाणी धावतो म्हणून त्याला मार्ग सापडतो, त्याचप्रमाणे आयुष्यात जो प्रयत्न करतो त्याला यश मिळतं आणि ते प्रयत्न इथे दोन्ही संघांकडनं मैदान ती सुरू आहेत. प्रत्येक जण प्रयत्न करतोय, प्रत्येक जण प्रयत्न करणार आहेत. आज प्रत्येकाचे शर्तीचे प्रयत्न इथे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायचे. प्रत्येक जण जिंकायला नाही, जिंकणार कोण ते देखील आपण पाहणार आहोत. प्रत्येक टीम बक्षीस पात्र झालेले आहे. सेमी फायनल जिंकत मेगा फायनल खेळणार कोण ते देखील आपण इथे मैदान ती पाहणार आहोत. एक संघ ग्रँड फिनालेमध्ये पोहोचलेला आहे, तो देखील आपण पाहिलं, ऋतुजा इलेव्हन यंगस्टर दत्तनगर देहू रोड. तर या दोन संघातून कोणता यावेळेस डीप मिड विकेट तोडलाय, फोडलाय, चिरलाय, कापलाय, भेदलाय, सिद्धार्थ भैयाच्या बॅटमधून येतोय सनसनाटी जलवा षटकार. एकदा मॅच कडे आपण जातोय. देहूरोडचे मायकल जॅक्सन यांचा डान्स आवडला असेल तर एकदा टाळा वाजवा त्यांच्यासाठी, अतिशय सुंदर मनोरंजन ते करतायत. यावेळेचा चेंडू होता फटका देखील आपण पाहिलं तर खेळलाय, क्षेत्ररक्षक दूरवरती आहे आणि चेंडू देखील आपण पाहिलं तर चालेल टिप मिड विकेट सीमारेषा पार चौकार. मदतीने स्कोर कार्ड आपण पाहिलं तर पुढे जाते करीतर सिद्धार्थ जगतापसाठी दोन क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर बाउंड्रीलाईनवरती आपण पाहिलं तर तैनात पाहायला मिळतात, 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात. एक स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. आता डीप विकेटला तैनात केला आशिष मोहिलेला. क्षेत्ररक्षणाची सजावट आपण पाहू शकाल, एक फाईन लेग, एक थर्ड मॅन, एक शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर, मिड ऑफ. यावेळीचा चेंडू होता शफलोन खेळण्याचा प्रयत्न, बॅटवरती चेंडू आला नाही, एक टॉट बॉल, एक निर्धाव चेंडू मैदान आलाय. उमेश नायडू देखील आपण पाहिले तर खूप चतुराईने चपळाईने गोलंदाजी करतोय. 5 चेंडू टाकले, 14 धावा खर्च करतोय, एक गडी बाद 26 धावा. षटक क्रमांक 2 आपण पाहिले तर सुरू आहे. 8 षटकांची मॅच, 8 ओव्हरचा सामना, दोन्ही अतिशय तगडे आणि ताकदवान टीम एकमेकांच्या समोर आहेत. सेमी फायनल क्रमांक 2, सेमी फायनलचा दुसरा धगधगता थरार मैदान ती पाहायला मिळतोय. यावेळीचा चेंडू होता अखूट टप्प्याचा चेंडू आणि त्याच्यावरती केलं आक्रमण, शॉर्ट टर्म पुल केलाय, पुल पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल अँड वंडरफुल षटकार. पहिल्या दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावपळ होत आणि स्कोर कार्ड होती धावा देखील आपण पाहिलं तर